गुरुवर्याने पकडले आपले हात। 10 दिवसाच्या आत तुळ आणि कुंभ राशीचे भाग्य सोन्यासारखे चमकणार। ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्रांची हालचाल बदलत राहते, ज्यामुळे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे बदल दिसून येतात। ज्योतिषशास्त्र असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या राशीत ग्रह आणि नक्षत्रांची हालचाल योग्य असेल तर आयुष्यात आनंददायी परिणाम मिळतात, परंतु त्यांच्या हालचाली योग्य नसेल तर बऱ्याच समस्या उद्भवू लागतात। बदलाव हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सतत चालू राहतो, याला थांबविणे शक्य नाही। मित्रांनो, आज आम्ही तुम्हास तुळ आणि कुंभ राशीबद्दल सांगणार आहोत। 10 दिवसाच्या आत तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रॉब्लेममध्ये गुरुवर्यांचा जे की साथ तुम्हाला मिळणार आहे। या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहोत, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल ॲस्ट्रो मराठीला सुद्धा सबस्क्राईब जरूर करा। आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका। तर चला मग जाणून घेऊया तुळ आणि कुंभ राशीबद्दल। सर्वप्रथम जाणून घेऊया तुळ राशीबद्दल। चांगल्या सदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा, म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर थोडा बहुत जे की वॉकिंग करत जा। सकाळी फ्रेश हवा असतो, वॉकिंग केल्याने तुमची शरीरामध्ये जे सुद्धा फॅट आहे ते निघून जाईल। व्यापाऱ्यांना व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यापाराला जे की उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च लागू शकतो। कौटुंबिक व्यावसायिक प्रकल्प सुरू करण्यास शुभ दिवस आहेत। चांगले यश मिळण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची मदत सुद्धा घ्या। मित्रांनो, काहीतरी मदत आवश्यक असेल तर कुटुंबातील सदस्यांची मदत जरूर घ्या, तेच तुम्हाला एका फोनमध्ये किंवा प्रॉब्लेममध्ये तत्पर राहतील। आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस जे की उत्तेजनापूर्ण असेल। हालाखालचे सहकारी आणि सहकर्मचारी खूपच सहकार्य ठरतील। अनोखळी व्यक्तीसोबत गप्पा करणे ठीक आहे, परंतु त्यांची विश्वसनीयता जाणल्याशिवाय तुम्हाला आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवू नका। तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल। धर्मपरायण व्यक्तीचे शुभाशीर्वाद तुम्हाला मनशांती मिळवून देतील। आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे। जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर तो तुम्हाला पैसा वापस मिळू शकतो। जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी दिवस चांगले आहेत। तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या, तुमच्या योजना बरगळविण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करतील, म्हणून तुमच्या अवतीभोवतीची माणसे काय करत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवा। तुमची व्यस्त दिनचर्या असूनही स्वतःसाठी वेळ काढण्यात तुम्ही समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तीसोबत चर्चा आणि गप्पा सुद्धा करू शकता। तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा किंवा तुमची जोडीदार प्रयत्नांशी पराकाष्ट करेल। मित्रांनो, आता जाणून घेऊया कुंभ राशीबद्दल। 4 भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील। ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल। तुम्ही इतरांवर अति खर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल। परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेट वस्तूमुळे तुम्हाला आनंद होईल। डोळे कधीच खोटं बोलत नाही आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहे। तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र बनतील। आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे, परंतु असा दिवस आहे जेव्हा तुमच्या जवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल। तुमच्या जोडीदारीचे आंतरिक सौंदर्य आज बाहेर पडेल। तुमचे व्यक्तिमत्व एखाद्या अत्तरासारखे काम करील। झटपट पैसा कमवण्याची तुमची इच्छा होईल। कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या दृष्टिकोनास पाठिंबा देतील। आपल्या प्रियकर किंवा प्रियसीशी सूड उगवण्याच्या भावनेने वागल्यास काहीही साध्य होणार नाही। त्यापेक्षा शांत डोक्याने आपल्या खऱ्या भावना नेमकेपणाने सांगणे योग्य ठरेल। ऑफिसमध्ये तुम्हाला स्थितीला समजावून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे। तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका। जबरदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकता। सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमासाठी उत्तम दिवस आहेत। तुमच्या जोडीदारामुळे
तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे जे की तुळा आणि कुंभ राशीसाठी दिवस असणार आहे। व्हिडिओ खरंच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राईब जरूर करा। तर चला मग भेटूया नव्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।